नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आम्ही उद्योजक. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण धीरूभाईंचा उलट्या दिशेने व्यावसायिक प्रवास कसा होता हे पाहिलं आणि त्यातून आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्याला कसा उपयोग झाला हे सुद्धा आपण पाहिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायात येणाऱ्या फेल्युअरशी कसं डील करायचं आणि मंदीमध्ये संधी कशी शोधून काढायची या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि यातून आपला बिझनेस फेल होऊ नये म्हणून काय करायला हवं हे सुद्धा पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली एक बेल आयकॉन दिले आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, उद्योग व्यवसायात मनासारखे यश मिळवण्यासाठी आणि मानसिक समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे आणि कोणत्या ठिकाणी पोहोचायचे आहे याची नेमकी माहिती उद्योगपतीला असणे गरजेचे असते. या दोन टप्प्यांच्या दरम्यान मिळणाऱ्या इतर कोणत्याही संधीचा लाभ घेतला तरी आपल्याला कुठे जायचे आहे हे उद्योजकाने ठरवलेले असणे गरजेचे असते. आणि मग एकदा ठरलं की ती गोष्ट किंवा त्या व्यवसायात पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. त्या व्यवसायाचं पूर्ण नॉलेज घ्यायचं म्हणजे तुम्ही दुसऱ्या व्यवसायात जरी उतरले तरी मागील व्यवसायावर दुर्लक्ष होत नाही. आपण घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर उद्योजकाने नेहमी ठाम असले पाहिजे. आज एक निर्णय घेतला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो बदलून नवीन निर्णय घेतला, तिसऱ्या दिवशी तो निर्णय बदलून आणखी पुन्हा नवीन निर्णय घेणे, असे केल्याने उद्योगात गोंधळ आणि अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे यशस्वी होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने आपल्या निर्णयाबाबत नेहमी ठाम असावे. त्यासाठी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काय विचार करायचा तो करावा, कुणाचा सल्ला घ्यायचा तो घ्यावा. एकदा निर्णय घेऊन तो जाहीर केल्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन त्यात बदल करू नये. प्रसंगी आपल्या निर्णयाची कोणतीही किंमत मोजायची तयारी ठेवावी. अशा प्रकारे ठाम निर्धाराचे धोरण ठरवण्याने आपल्या एकूणच उद्योगातही एक प्रकारचा ठामपणा येतो हे उद्योजकाने नेहमी ध्यानात घ्यायला पाहिजे. आपला व्यवसाय हा चांगलाच असला पाहिजे. आपल्या व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येता कामा नये आणि अडचणी आल्याच तर त्यावर योग्य प्रकारे मात केली पाहिजे हे ओळखून उद्योजकाने नेहमी आपल्या व्यावसायिक नीतीला प्राधान्य दिले पाहिजे. आपला वाढता व्यवसाय बघून कालांतराने आपल्यावर आरोप प्रत्यारोप होणे साहजिकच असते, पण खरा उद्योजक तोच असतो जो अशा आरोपांना थारा देत नाही. उद्योजकाच्या दृष्टीने आपला उद्योग आणि व्यवसाय या दोन महत्वाच्या बाबी असतात. राजकारण किंवा व्यवस्था बदलण्यासाठी संघर्ष करणे हे उद्योजकाचे काम नसते. तो या बाबी करायला लागला तर त्याचा मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. उद्योग किंवा व्यवसाय करताना काही अडचणी किंवा गैरसोयी आहेत म्हणून त्या बाबी बदलण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक नीतीत बसत नाही. या उलट आहे त्या परिस्थितीत आणि कुणालाही न दुखवता आपला उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच खरी उद्योगनीती असते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप करायचे तेव्हा त्यांना त्यांच्या देहापासून विचलित करण्यासाठी माया मोह यांचा वापर केला जायचा. ते ऋषीमुनी या मोह मायेला बळी पडायचे, त्यांना आपली तपश्चर्या गमवावी लागायची. त्याचप्रमाणे आपल्या उद्योगात यशस्वी होणे ही उद्योजकासाठी ऋषीमुनींसारखीच तपश्चर्या असते. त्याला आपल्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. या सर्व बाबींकडे आपण दुर्लक्ष करायला हवे. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आम्ही नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत, ज्यात आपण बिझनेस ग्रोसाठी लागणाऱ्या स्ट्रॅटेजी लक्षात घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओच्या इंटरलिंक मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याचे लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तरी तुम्ही तिथे जाऊन त्या लिंक पाहू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आम्ही पुन्हा हजर होऊ नवीन मुद्द्यांसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.